हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजार पेठेची. इथं भरपूर काही नव 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 नव. फ्रेंड्स, घराचं रिनोव्हेशन अर्थात नूतनीकरण करणं हा तसा वाटतो तितका सोपा विषय नाही, कारण घराचं रिनोव्हेशन यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश असतो. घराचं रिनोव्हेशन करण्याआधी किती खर्च करायचा हे ठरवायला हवं, आणि आमच्या घराच्या रिनोव्हेशन साठी काय काय करता येईल याचा अंदाज घेण्यासाठी मी महाबळेश्वर येथील स्कूल मोहल्ला येथे असलेल्या श्री विश्वकर्मा हार्डवेअर अँड कन्स्ट्रक्शन येथे गेले. तिथे गेल्यानंतर विश्वकर्मा हार्डवेअर अँड कन्स्ट्रक्शनचे श्री अनिल मारुती लोहार यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडून त्यांच्या व्यवसायाविषयी अधिक माहिती जाणून घेतली. नमस्कार सर. नमस्कार सर, मला आमचं घर रिनोव्हेट करायचं आहे, त्यासंबंधी माहिती हवी होती. आम्ही श्री विश्वकर्मा हार्डवेअर अँड कन्स्ट्रक्शन्स या फार्मच्या माध्यमातून घराचे रिनोव्हेशन्स, ज्याला मराठीतून नूतनीकरण म्हणतात, तर ते आम्ही करतो. यामध्ये कन्स्ट्रक्शन्स संपूर्ण काम, फॅब्रिकेशन, उदाहरणार्थ स्लायडिंग विंडो, फर्निचर, प्लम्बिंग, सिलिंग, डेकोरेटरची संपूर्ण कामे करतो. अच्छा सर, रिनोव्हेशन करण्यापूर्वी तुम्ही घराची पाहणी करत असाल ना? हो, पाहणी करावीच लागते. रिनोव्हेशन काम करण्या अगोदर काय काय रिनोव्हेशन करायचं आहे, याचा खर्च किती येईल, त्याचबरोबर घरातील लोकांच्या आवडीनिवडी या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मग या कामाची सुरुवात केली जाते. सर, कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय काय काम करता? कन्स्ट्रक्शन मध्ये आम्ही RCC काम करतो, त्याचबरोबर वीट बांधकाम, प्लास्टर, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल अशा पद्धतीचे कन्स्ट्रक्शन काम करून देतो. जसं की एखाद्याला घराचं रिनोव्हेशन करताना फक्त एखादी नवीन भिंतच बांधून हवी असेल तर ती भिंत बांधून देतो. एखाद्या कस्टमरला फक्त फ्लोरिंगचं काम करायचं असेल तर फक्त फ्लोरिंगचं काम करून देतोच. शिवाय जर कस्टमरला कोकणातील लाल चिरा दगड, दगडाचं घर किंवा मग लाल विटाचं कंपाऊंड हवं असेल तर तशा पद्धतीनं सुद्धा आपण बांधकाम करून देतोच. तसेच एखाद्या कस्टमरला जर संपूर्ण 2 मजली लोड बेरिंगमध्ये घर जर हवं असेल तेही सुद्धा उत्तमरित्या दर्जेदार आपण काम करून देतो. ग्रेट सर, आणि फॅब्रिकेशनची काय काय कामं करता? फॅब्रिकेशन मध्ये आपण रोलिंग शटर्स, कॉलॅप्सिबल गेट्स, हॉटेलचे इंटेरियल यामध्ये फॅब्रिकेशन फर्निचर बनवून देतो. शिवाय घर किंवा फ्लॅट्स साठी लागणाऱ्या ग्रिल, विंडो, डोर्स बसवून देतोच. तसेच उन्हाळ्यात उष्मा जास्त असेल तर पत्र्यावर कवलेही बसवून देतो. सर, आपण स्लायडिंग विंडो बसवता असं म्हणालात, त्याबद्दल माहिती सांगता का? किचन, बेडरूम, गॅलरी, हॉल तसेच टॉयलेट अशा ठिकाणी आपण ग्राहकाच्या मागणीनुसार स्लायडिंग विंडो बसवून देतो. स्लायडिंग विंडोला एक्झॉस्ट फॅनसुद्धा बसविता येतो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण स्लायडिंग विंडो बसविताना खिडकीमध्ये मार्बल किंवा ग्रेनाइट हाही बसवून देतो. अच्छा. तसेच आपण फर्निचरची सुद्धा कामे करतो. यामध्ये सागवानाचे दरवाजे, चौकट बसवितो. कस्टमरला दरवाजा आणि चौकटीवर नक्षीकाम करून हवा असेल तर तशा पद्धतीचीही दरवाजा आणि चौकटी तयार करतो. त्याचप्रमाणे लॉफ्टला प्लायवूडच्या कपाटाची बांधणी करून देतोच. शिवाय TV साठी शोकेश हवा असेल तर तेही बनवून देतो. सर, आपण या व्यवसायात किती वर्ष आहात? 1989 पासून मी या क्षेत्रात आहे. 1995 मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आणि माझ्या कामाची वैशिष्ट्य सांगायची झाली तर कामाचा सर्वोत्तम दर्जा, मटेरियलची सर्वोत्तम क्वालिटी आणि ठरलेल्या वेळेतच काम पूर्ण करणे, या बळावरच मी हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळतो. सुपर्ब सर, मला तुमच्याकडून खूपच छान आणि फायदेशीर माहिती मिळाली. मी घरी गेल्यानंतर बाबांशी चर्चा करते आणि मग तुम्हाला कळवते. त्यासाठी मला तुमचा नंबर देता का? हो, घे ना. 94-23-26-27-36 आणि 96-89-60-06-09. 94-23-26-27-36 आणि 96-89-60-06-09. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तुम्हालाही तुमचं घर रिनोव्हेट करायचं असेल तर त्यासाठी महाबळेश्वर इथल्या स्कूल मोहल्ला इथं असलेल्या श्री विश्वकर्मा हार्डवेअर अँड कन्स्ट्रक्शनच्या ऑफिसला अवश्य भेट द्या. आणि अशीच बाजारपेठेतील फायदेशीर माहिती ऐकण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणी.